नमस्कार। गेला महिनाभर मी तुमच्यासोबत घडलेले आणि पाहिलेले काही किस्से शेअर करतोय। तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताय। तुम्हाला हा प्रयत्न आवडतोय हेच त्यातून कळतंय। पण आज या इफ पर्वाचा शेवट होतोय, तो नाईट आउटला जमलेल्या या पाच मित्रमैत्रिणींच्या गोष्टीने। गेल्या पाच भागात जो अनुभव तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्या अनुभवाची एकत्रित अशी ही पूर्णा होती। आईस्क्रीम चैतू, तूच गो तूच। थँक यू सो मच। चला पटापट घ्या हे गे स्वरूप। थँक यू आईस्क्रीम। थँक यू। थँक यू। चीयर्स। चीयर्स। आहा हा, वाह क्या बात है यार, स्ट्रॉबेरी। वाह, जेवणानंतर ना आईस्क्रीम मस्त। सीरियसली क्या बात याचे। अरे पण तुला स्ट्रॉबेरी, मला वॅनिला, ही काय फालतूगिरी आहे। मला पण वॅनिला झालं। अरे पण खूप मोठी शहाणी आली आईस्क्रीम, कळलं का? चोरच आहे नाही तू स्वतः। अरे पण मला आईचा फोन आलाय। हॅलो। अगं काय, कधीपासून कॉल लावते, आहेस कुठे? फोन लागत नाहीये, जेवलीस का? हो, जस्ट जेवले। बर बर। आणि काय, कोणाकडे, कोण आहे सोबत? अगं सांगितलं होतं ना मैत्रिणीकडे, मैत्रिणीच आहेत, कोण असणार अजून? हा हा हा, मैत्रिणी आहेत, मैत्रिणी। हा हा हा, उगाच उशीर करू नकोस, लवकर ये। आई, नाईट आउट आहे की नाही? बरोबर, उद्या सकाळी येणार मी। हा चालेल चालेल, ठीक आहे। हा मग काय करताय? काय करताय? ते दमशेरच खेळतात मुली, त्या अगं बोलवतात, खूप वेळ झाला। चल मी येते, बाय बाय, गुड नाईट। हा हा, बाय 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 बाय। चला चला चला, आपण दमशेरच खेळूया। तुझ्या आईचं काय, दमशेरच खेळतय? अरे हो हो हो, घ्या, ह्याच्या पण आईचा फोन आहे। आईचा फोन आहे। अरे हा काय सुधरायचा नाही, जिथे जायचं तिथे नुसता याचा फोन आणि हा। नाही नाही, अरे याच्या ना प्रत्येक नाईट आउटला गर्लफ्रेंड सोबत बोलत असतो। हो ना, काय करणार आता। ए पण ती, तू काहीतरी स्टोरी बोलवतास ना, ती कोणाची आहे म्हणजे तू सांगणार? कुठली मनीषची स्टोरी? कुठली? अरे तुला बोलले होते ना मी, तुला ऐकायची ती। कुठली काय, तुझी ती एकच गोष्ट आहे ना ती? नाही नाही, ती नको नको, आता नको। का? अरे ती आठवली तरी भीती वाटते मला। हे बघ, मुळात तसं काही नसतं। ए, माझा या सगळ्या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे। मग मला ऐकायचंय, सांग। अरे यार, प्रत्येक वेळी नाईट आउटला भूतांच्या गोष्टी हव्यातच का? मग दुसरं काय बोलायचं? अरे पण स्वरूप, काही गोष्टींबद्दल क्लिअर माहिती असणं खूप गरजेचं असतं। करेक्ट। हां, म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की तुम्ही कुठल्याही भाकड कथांवर विश्वास ठेवा, पण म्हणजे पण काय सांग ना, पण काय? पण काही गोष्टी खऱ्या असतात। नाण्याला दोन बाजू असतात हे जसं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, अगदी तसंच। पण जशा पॉझिटिव्ह एनर्जीज असतात तशाच निगेटिव्ह एनर्जीज सुद्धा आहेत। हां, आणि त्या एनर्जीची बरीच रूपे आहेत। करेक्ट। ज्या गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत ना, त्यांचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो। कोणाचा विश्वास असो वा नसो, पण ती शक्ती शाश्वत आहे। मग मलाही सांग, मला ऐकायचंय। हे भाई जाऊ दे ना, उद्या सकाळी बघू ना आपण। अरे ऐका, सांगतो, हा किस्सा जरी माझ्यासोबत घडला नसला ना, तरी माझ्या चुलत भावासोबत घडला आहे।
संकेत नाव आहे त्याचं. यानंतर एकामागून एक असं प्रत्येक जण आपापल्या गोष्टी शेअर करायला लागला. ज्या गोष्टी त्यांनी कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तींकडून ऐकल्या होत्या. प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे या गोष्टीतल्या प्रत्येक पात्राशी त्यांचा काही ना काही संबंध होता. आणि म्हणूनच या सगळ्या बाबतीत त्या चौघांची मतं खूप क्लिअर आणि प्रॅक्टिकल होती. आता वेळ होती गुडियाची. मला माहीत नाही हे किती खरं आहे आणि किती खोटं, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे जसा मला माझ्या सख्ख्या बहिणीवर आहे. आजही ती जेव्हा तो किस्सा सांगते ना, तेव्हा 2 मिनिट का होईना मी दुसऱ्याच दुनियेत गेलेली असते. निघून जा चकवायत, निघून जा चकवायत. आत्ता पण अंगावर काटा आला. ए बस ना आता, चला ना, तोंड बघा तुमची कशी झाली आहेत, चला झोपायला. अरे बस, अरे अरे, पण नाईट आउटला आलायस की झोपायला आलोय सर तू? नाही तर काय, काहीतरी फालतूगिरी चालली याची. ए झोपायचं तर मग काय करायचं सांग. लेट मी थिंक, तुम्ही पण विचार करा यार. प्लॅनचेट व्हॉट? ए बाई केळी झाली आहे का तू? ए जय तू, मी गाणं गातो पण ते नको. अरे त्यापेक्षा मी जीव देतो पण तू गाणं नको. ए पण ते करायचं कसं? वाटी ठेवतात ना ग मध्ये. वाटी? वाटी नाही रे, मला वाटतं एक चार्ट असतो आणि त्याच्यावर काहीतरी ते आकडे असतात. नाही नाही नाही, मी ऐकलं होतं की ते काहीतरी बोट ठेवतात आणि ते असं असतं. नाही मनीष बोलते ते बरोबर आहे, ते चार टाकून चार चौकोनांवर मेणबत्त्या ठेवतात. हा असं काही नसतं, मध्ये एक दिवा असतो, मला माहिती आहे, वाचलो होतो. सिंपल करूया आपण ना, आपण कॉइन नी करूया. ए कॉइन जा, चल मेणबत्त्या आण, चल. ओ जा, तुम्ही पण जा. कॉइन करू तुझ्याकडे. पण नक्की बोलवायचं कोणाला? श्रीदेवीला बोलूयात? आपण महाराजांनाच बोलवूया, संभाजी महाराजांना. मला वाटतं आपण बापूजींना बोलवूया, माझे काही प्रश्न आहेत. काही पण, त्यापेक्षा ज्याचं घर आहे त्यालाच विचारूयात ना. तू सांग रे कोणाला बोलवायचं. मी काय म्हणतो, आपण भगतसिंगांना बोलवायचं का? हा आणि आता कसं आहे, ज्याचं घर आहे त्यानेच बोलवा बघ, असं काही नाही आहे ना. त्यामुळे शेत तूच सांग ना. ती व्यक्ती आपल्या जवळची असायला पाहिजे, जिच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकू अशी व्यक्ती.
दिव्या नाही दिव्या नाही प्लीज का नाही नाही नको तो विषय मला प्लीज नाही अरे पण काय प्रॉब्लेम आहे नाही नाही हा विषय नको प्लीज एक मिनिट मी काय म्हणते आपण अगदी थोड्या वेळासाठी तिला बोलवूया ठीक आहे हां प्लीज ओके पण फक्त थोडा वेळ ओके ठीक आहे इथे जर कोण असेल तर हा कॉइन हलेल नाही काहीच होत नाहीये कुणी आहे का इथे कुणी असेल तर हा कॉइन हलेल तू नाही हल तयार कॉइन ये चला आपण झोपायला जाऊया उगीच टाइमपास करतोय आपण मनीष आपण एक लास्ट ट्राय करूया हे बघ जर नाहीच झालं तर आपण झोपूया ओके असेही 3 वाजले पण एक लास्ट ट्राय ओके आमच्या व्यतिरिक्त इकडे दुसरं कोणी असेल तर तुमचं अस्तित्व जाणवून द्या हलत नाही आहे दिव्या विसरलात ना मला त्यावेळी पण तुम्ही कोणीच नाही आलात एकटीलाच सोडलं मला आणि आताही मला बोलून तसंच करताय असं नका ना करू मला बोलायचंय तुमच्याशी भेटायचंय तुम्हाला मी येणार आहे तुम्हाला भेटायला